नमस्कार, स्मिता जीएसबी ट्रेजर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे शाही सांजोऱ्या। सांजोऱ्या बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। मी या बाउल मध्ये अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये तेल टाकायचे आणि मीठ टाकायचे। ज्याप्रमाणे तुम्ही पुरणपोळीसाठी पीठ मळता त्याचप्रमाणे हे पीठ मळायचे। खूप सैलसर नाही, खूप घट्ट नाही। सांजोऱ्यासाठी मी अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे, पाहू शकता। हे पहा, आणि ह्याला वरती मी असं दाबून अशा बोटाचे आकार आपला उठला पाहिजे। आणि ह्याला वरती मी पाणी थोडंफार लावून घेतलेलं आहे। ह्यामुळे चपातीचं पीठ छानपैकी किंवा सांजोऱ्याचं पीठ छानपैकी फुलून येतं। तुम्ही गव्हाच्या चपात्या करताना सुद्धा ज्या वेळेला रोज पीठ मळाल त्यावेळेला असं पीठ थोडंसं करून त्याच्यावरती थोडं पाण्याचा हपका मारून अशा प्रकारे झाकून ठेवलं आणि 10 मिनिटांनी पीठ मळलं की चपात्याही सुरेख होतात आणि आता आपल्या सांजोऱ्याही छान होतील। आपल्याला जे सारण लागणार आहे त्याचं साहित्य आहे, मेन साहित्य आहे हा रवा। हा आपल्याला चांगल्यापैकी भाजून घ्यायचा आहे आणि हा भाजण्यासाठी आपल्याला तुपाचा वापर करायचा। वेलची पूड आहे, साखर आहे, थोडासा पिस्ता बदाम ह्याची पूड घेतलेली आहे, मीठ आहे, ड्रायफ्रूटची पावडर आणि केशर आहे आणि थोडी खसखस घेतलेली आहे। रवा मी पॅनमध्ये घालून भाजण्यास ठेवला आहे। प्रथम मी थोडा कोरडा भाजून घेणार आहे कारण तूप घातलं की तो एकत्रित होतो आणि जर भाजायला आपल्याला वेळ लागतो। रवा बऱ्यापैकी भाजत आलेला आहे। ह्या स्टेजवर आपल्याला थोडस तूप घालायचंय। जास्त तूप घालायचं नाही, आपल्याला हा रवा फळफळीत ठेवायचा नाही आहे। शिरा थोडासा मऊसूत झाला पाहिजे म्हणून मी जास्त तूप वापरलेलं नाहीये। साधारण 1 ते 1.5 टीस्पून तूप ह्याला वास होत। आता परत तूप घालून छानपैकी भाजून घ्यायचंय। रवा छानपैकी भाजून झालाय, खूप भाजलेला नाहीये हा, तुम्ही पाहू शकता। आता आपलं त्याच्यामध्ये पाणी टाकायचंय। हे पाणी मी गरम टाकणार नाहीये। गरम पाणी टाकलं की रवा छानपैकी फुलून येतो आणि शिरा फळफळीत होतो, त्यामुळे त्याच्यासाठी त्यामध्ये मी थंड पाणीच टाकणार आहे। माझा रवा जो आहे हा फार जाड आहे, त्याच्यामुळे अर्धा वाटी रव्याला मी 3 वाटी पाणी घेणार आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर 1 वाटी रवा असेल तर 2 वाटी पाण्यामध्ये तुमचा शिरा होऊन जाईल। आता मी पाणी टाकते। यामध्ये मी बदाम काजू पिस्त्याची पावडर टाकली आहे, तसंच केशरही टाकली आहे। थोडस मीठ टाकलंय चवीला। वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि रवा शिजल्यानंतर आपल्याला त्यात साखर टाकायची आहे, त्यामुळे मी हे असंच झाकून ठेवते। खाली गॅस चालू आहे, मंद गॅसवर ठेवलेला आहे मी ते। रवा शिजलाय का पाहूया। रवा बऱ्यापैकी छानच शिजलाय, म्हणजे ह्याच्यामध्ये कठीण असं काही नाहीये। तुम्हाला ज्याप्रमाणे शिरा बनवता येतो तसाच शिरा बनवायचा आहे, फक्त जास्त फळफळीत बनवायचं नाहीये। पूर्वीच्या काळी माझी आजी वगैरे असायची, त्यावेळेला
कोणी पाहुणे आले की आम्ही गोड शिरा बनवला जात असे घरात आणि तो खूप राहिला की त्याच्या सांजोऱ्या बनवल्या जात असे. आता गॅस थोडा मोठा करते. साखर आपल्याला ह्याच्यात चांगल्यापैकी मिसळून घ्यायची आहे. काही जण साखरेचा पाक करून घालतात पण खरी पद्धत अशी आहे की रवा शिजल्यावरच साखर घालतात. तुम्हाला गूळ घालायचा असेल तर तुम्ही गूळही वापरू शकता. परत मंद गॅसवर हा थोडा वेळ आपल्याला शिजवत ठेवायचा आहे. बघूया आपलं सारण तयार झालंय का सांजोरीचं. छान पैकी मिळून आलेला आहे रवा आणि छान शिजलाही आहे. थोडीशी खसखस घालून घ्यायची आपल्याला. ही खसखस आम्ही भाजून घेतलेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा. खसखस छान पैकी मिसळून घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय. सारण थंड झालेलं आहे हे पाहू शकता. असा ह्याचा गोळा होतोय. असा गोळा झाला पाहिजे छान पैकी आणि पिठही थोडस मळून घ्यायचंय आपल्याला. मी वर थोडस पाणी टाकून घेतलं तर पाहू शकता तुम्ही किती छान पीठ झालेलं आहे. असंच तुम्ही चपातीचं पीठ सुद्धा भिजवून ठेवू शकता. चपात्या फार सुरेख होतात. आता हा पिठाचा गोळा घेतलेला आहे मी. अशा प्रकारे त्याची पारी करून घ्यायची आपल्याला आणि ह्या पारीमध्ये जेवढं जाईल तेवढंच सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे. अन्यथा जास्त भरलं तर पारी फुटून जाईल. हे पाहू शकता अशा तऱ्हेने भरून घ्यायचंय. आणि हे असं बंद करून घ्यायचं. हे एक्स्ट्राचं पीठ जे आहे हे एक तरचं बंद करून घ्यायचं किंवा काढून टाकायचं. हाताने चपट करून घ्यायचंय. ही दुसरी सांजोरीसाठी आपण सारण भरून घेतलेलं आहे. आता पलटून घेऊया. एका बाजूला वरच्या बाजूला तूप लावून घ्यायचंय. ही सांजोरी साधारण तळ हाताच्या आकारा एवढीच असते. तुम्हाला जर मोठी बनवायची असेल पुरणपोळी सारखी तुम्ही बनवू शकता पण त्याचा आकार तळ हाता एवढाच असतो. ही छान पैकी तुम्ही तुपाबरोबर खाऊ शकता. पाहू शकता खरपूस भाजून घेतली आहे. आता दुसरी साईड मी टाकली आहे तूप लावून खरपूस भाजण्याकरता.
सांजोरी लाटण्यासाठी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तर जास्त चांगलं, कारण पटापट ती लाटता येते. मी मात्र गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामुळे थोडंसं जड जातंय. पुरणपोळी, सांजोरी किंवा आपल्या चपाती लाटण्यासाठी पूर्वी तांदळाचं पीठ वापरलं जाईल. आणि त्यावेळेला गव्हापेक्षा तांदूळ स्वस्त होता. दुसरी सांजोरी लाटून झाली आहे. कुसकुशीत सांजोरी तयार आहे. मस्तपैकी तूप घालून तुम्हीही खाऊ शकता किंवा दुधाबरोबरही खाऊ शकता. वाव, छान मस्त दिसते पहा. माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा. माझा चॅनल स्मिता GSB ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी परत येत आहे अशीच एक सुंदर नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी. धन्यवाद.